नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण पाटील, आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनल। मित्रांनो, मुक्ताईनगर मतदारसंघातील खामखेडा भागामध्ये केळीवर सीएमव्ही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे। मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार माननीय चंद्रकांतजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाल कृषी विज्ञान केंद्र येथील अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या या रोगाची पाहणी करून उपाययोजना संदर्भात चर्चा केली। त्यासाठीचे फोटो आणि व्हिडिओग्राफ आपण पूर्ण पहा। चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद। इतल्या काळात 3 वेळा सीएमव्ही संदर्भामध्ये मोठ्या मोठ्या मिटिंगा झाल्या, म्हणजे 50-50 लोकांच्या मिटिंगा मंत्रालयावर झाल्या। सीएमव्ही फक्त रोपांवर येतो अशा पद्धतीची काही शेतकऱ्यांची तक्रार आहे, जो खऱ्या अर्थाने काय आहे हे बी चेक झालं पाहिजे की रोपांवर येतो की आरूपवर येतो आणि काही विशिष्ट रोपांवर येतो का। आणि ज्या कंपनीची आपण रोप घेतो त्या कंपनी त्या पद्धतीत तुम्हाला ॲश्युरन्स देत नाही का की हिच्यावर हा रोग येणार नाही, तो रोग येणार नाही, हा काय प्रकार आहे? त्याच्यात असं आहे की सीएमव्ही जो आहे हा मुळात विषाणूजन्य रोग आहे। हा विषाणूजन्य रोग असल्याने हा एका वाहकामार्फत पसरतो। कापूस पिकामध्ये जो मावा येतो याचा खरा वाहक मावा आहे। विषाणू जो आहे तो कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्रावर तो पसरतो। तर त्याच्यासाठी अगोदर मावा कीड जी आहे ही मावा कीड नियंत्रण आणणं गरजेचं असतं आपल्याला। आणि याच्यात असं आहे की आता हे हा पोगा आहे, समजा हे पोगा खालचं हे पहिलं पान आहे, तर ज्या वेळेस हे सीएमव्हीची लागण होते, समजा आता याचं एक स्पेशल चांगलं झाड त्या तिथे ते पान आहे दिसतं अनावर सुबस उठतो आपणच तिथे। आता याचा अर्थ आता हे एक पान या ठिकाणी खराब झालेलं आहे, याचा अर्थ 1 महिन्यापूर्वी सीएमव्ही या ठिकाणी येऊन गेले, म्हणजे त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे, प्रसार झालेला आहे। आणि हे जे काही आहे सीएमव्ही तुम्ही जे म्हणतायत ना की फक्त टिश्यू कल्चरवर येतो का किंवा कंदांवर येतो सुद्धा येतो। मागच्या 2 वर्षापूर्वी ज्या टायमाला सीएमव्ही आला त्या टायमाला तुम्ही होते का? हा व्यवहार होते। त्या टायमाला आम्ही या ज्या एरियामध्ये सीएमव्ही आला त्या एरियाचं सगळ्याचं निरीक्षण केलं, स्थळ निरीक्षण केलं। जागेवर बाजूला आरूचा भाग होता त्याच्यावर नव्हतं, आणि जिथे जिथे रोप होतं तिथे होता। हे मला असं वाटतं की हे सगळी धारणा प्रत्येक शेतकऱ्याची असेल अशी, जे शेतकरी इथे आता केळी उत्पादक शेतकरी त्यांचे त्याच्यामुळे आमच्या लक्षात आलं, असं आम्ही काही याच्यावर संशोधक नाही आहे। पण मला असं म्हणायचं तुम्हाला की आता यांनी तुम्ही याच्यापूर्वी कोणा क्षेत्र आहे तुम्ही याच्यापूर्वी काय उत्पादन घेतलं इथे? इथे तूर होती, तूर होती, कापूस पण होता का? नाही तूर होती। जर आता मावा हा कापसाच्या माध्यमातून त्याचा वाहन शब्द असेल तर इथे तूर होती, तूरचं कसं आला? नाही तूर खरीप हंगामातलं मागच्या हंगामातलं पीक असेल, 5 महिने तापलेलं आहे शेत। हा हा, तर मावा कसं आहे, मावा जो आहे हा जवळपास 850 प्रकारच्या वनस्पतीवर जपतो, तो इवन तणांवर सुद्धा जपतो। आणि हा जो आहे हा विषाणूजन्य रोग आहे, जसं पपयावरचा मोजॅक आहे तुमचा कापूस, याच्यावर आपण उपाययोजना काय केली पाहिजे? याच्यासाठी एक आहे की आता मावा कीड इथल्या काळात 3 वेळा सीएमव्ही संदर्भामध्ये मोठ्या मोठ्या मिटिंगा झाल्या, म्हणजे 50-50 लोकांच्या मिटिंगा मंत्रालयावर झाल्या। सीएमव्ही फक्त रोपांवर येतो अशा पद्धतीची काही शेतकऱ्यांची तक्रार आहे, जो खऱ्या अर्थाने काय आहे हे बी चेक झालं पाहिजे की रोपांवर येतो की आरूपवर येतो आणि काही विशिष्ट रोपांवर येतो का। आणि ज्या कंपनीची आपण रोप घेतो त्या कंपनी त्या पद्धतीत तुम्हाला ॲश्युरन्स देत नाही का की हिच्यावर हा रोग येणार नाही, तो रोग येणार नाही, हा काय प्रकार आहे? त्याच्यात असं आहे की सीएमव्ही जो आहे हा मुळात विषाणूजन्य रोग आहे।
हा विषाणूजन्य रोग असल्याने हा एका वाहकामार्फत पसरतो. कापूस पिकामध्ये जो मावा येतो याचा खरा वाहक मावा आहे. विषाणू जो आहे तो कमी वेळेमध्ये जास्त क्षेत्रावर तो पसरतो. तर त्याच्यासाठी अगोदर मावा कीड जी आहे ही मावा कीड नियंत्रण आणणं गरजेचं असतं आपल्याला. आणि याच्यात असं आहे की आता हे हा पोगा आहे, समजा हे पोगा खालचं हे पहिलं पान आहे, तर ज्या वेळेस हे सीएमईची लागण होते, समजा आता याचं एक स्पेस चांगलं झाड त्या तिथे ते पान आहे दिसत अनावर सुबत उठतो आपणच तिथे जाणार. आता याचा अर्थ आता हे एक पान या ठिकाणी खराब झालेलं आहे, याचा अर्थ एक महिन्यापूर्वी सीएमवी या ठिकाणी येऊन गेले, म्हणजे त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे, प्रसार झालेला आहे. आणि हे जे काही आहे सीएमवी तुम्ही जे म्हणतायत ना की फक्त टिश्यू कल्चरवर येतो का किंवा कंदांवर येतो सुद्धा येतो. मागच्या 2 वर्षापूर्वी ज्या टायमाला सीएमवी आला त्या टायमा तुम्ही होते का? व्यवहार होते त्या टायमाला. आम्ही या ज्या एरियामध्ये सीएमवी आला त्या एरियाचं सगळ्याचं निरीक्षण केलं, स्थळ निरीक्षण केलं. जागेवर बाजूला आरूचा भाग होता त्याच्यावर नव्हतं, आणि जिथे जिथे रोप होतो तिथे होता. हे मला असं वाटतं की हे सगळी धारणा प्रत्येक शेतकऱ्याची असेल अशी, जे शेतकरी इथे आता केळी उत्पादक शेतकरी त्याच्यामुळे आमच्या लक्षात आलं असं. आम्ही काही संशोधक नाही आहे, पण मला असं म्हणायचं तुम्हाला की आता यांनी तुम्ही याच्यापूर्वी कोणा क्षेत्र आहे तुम्ही याच्यापूर्वी काय उत्पादन घेतलं इथे? इथे तूर होती. तूर होती, कापूस पण होता का? नाही तूर होती. जर आता मावा हा कापसाच्या माध्यमातून त्याचा वहन क्षमता असेल तर इथे तूर होती. तूर तर असं आला नाही, तूर खरीप हंगामातलं मागच्या हंगामातलं पीक असेल. 5 महिने तापलेला आहे. हा हा, तर मावा कसं आहे, मावा जो आहे हा जवळपास 850 प्रकारच्या वनस्पतीवर जपतो, तो इवन तणांवर सुद्धा जपतो. आणि हा जो आहे हा विषाणूजन्य रोग आहे, जसं पपयावरचा मोजॅक आहे तुमचा कापूस. याच्यावर आपण उपाययोजना काय केली पाहिजे? याच्यासाठी एक आहे की आता मावा कीड